भाजपचे चंद्रकांत पाटील आणि खासदार संजय राऊतांची गळाभेट झाली आहे. विधान भवनाच्या पायऱ्यावर दोघांमध्ये दिलखुलास संवाद झालेला आहे. संजय राऊतांचं आपण एकत्र यायला पाहिजे असं वक्तव्य आहे. तर चंद्रकांत पाटलांना पाहता आज संजय राऊतांनी हे सूचक वक्तव्य केलं आहे. आधी चॉकलेट डिप्लोमेसी, आता एकत्र येण्याची भाषा. आज विधान परिषदेच्या निवडणुका सुरू आहेत, मतदान प्रक्रिया सुरू आहे. विधान भवनाच्या पायरीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांची भेट झाली आणि त्यानंतर संजय राऊत यांनी एक सूचक वक्तव्य केलं. दोन्ही दृश्य आपण पाहतोय. आधी चॉकलेट डिप्लोमेसी पाहायला मिळाली होती. त्या दरम्यान चंद्रकांत पाटील, अनिल परब यांना त्यावेळी त्यांनी शुभेच्छा देखील दिलेल्या होत्या. आणि आज आताची दृश्य आपण पाहतोय, ज्यामध्ये संजय राऊत आणि चंद्रकांत पाटील यांची गळाभेट झाल्याचं पाहायला मिळत आहे. आता एकत्र येण्याची भाषा देखील या दरम्यान करण्यात आल्याचं पाहायला मिळत. मला कोणी जुने सहकारी भेटले नाही. भाजपचे चंद्रकांत पाटील हे आमचे दूत. बघा, राजकारणामध्ये आम्ही दिल्लीला मोदींना भेटतो, अमित शाही भेटतात लॉबीत, तेही आमचा हात हातात घेतात, गप्पा मारतात. आम्ही अनेक वर्ष एकत्र काम केलेलं आहे. ते मंत्री आहेत त्या राज्याचे, त्यांचं आमचं काही व्यक्तिगत भांडण आहे का? हे भांडण राजकीय सुद्धा नाही, हे वैचारिक आयडियोलॉजिकल भांडण आहे आणि ते तसंच राहील. एक मोठी बातमी द्या, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. ममता बॅनर्जी उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल झालेत. ममता बॅनर्जी मातोश्री निवासस्थानी दाखल झाल्यात. उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर ममता बॅनर्जी शरद पवार यांचीही भेट घेणार आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुंबई दौऱ्यावर आहेत. ममता बॅनर्जी उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल झालेत. ममता बॅनर्जी उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्री निवासस्थानी दाखल झाल्या आहेत. उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर ममता बॅनर्जी शरद पवार यांचीही भेट घेणार आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.